नवी मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने तळोजा परिसरातील एकटपाडा येथील एका इमारतीमध्ये धाड टाकून 25 लाखांचा अंमली पदार्थांच्या साठ्यासह तिघांना अटक केली. मागील अनेक महिन्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. अंमली पदार्थाचा काळा बाजार नवी मुंबईत फुफावला आहे. यापूर्वी पोलिसांच्या पथकाने विविध कारवाईमध्ये लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. तरीही अंमली पदार्थाचा काळा बाजार सुरूच आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, श्रीकांत नायडू यांच्या पथकाला तळोजातील एका इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या पथकासोबत संयुक्त कारवाई करण्यासाठी एकटपाडा परिसरातील IG रेसिडेन्सी या इमारतीमध्ये सदनिका क्रमांक 206 पोलिसांनी धाड टाकली. यावेळी एक नायजेरियन व्यक्तीसह 2 पनवेलच्या 2 व्यक्तींना अंमली पदार्थासह पोलिसांनी ताब्यात घेतले. या धाडसत्रात पोलिसांना 1.25 लाख रुपयाचे मेफेड्रॉन पावडरसह 21 लाखाचे कोकेन असे 127 ग्रॅम अंमली पदार्थ सापडले. 8 तारखेला आमच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस नाईक श्री संजय फुलकर यांना एक बातमी मिळाली. तळोजामध्ये एक नायजेरियन इसम भाड्याने घर घेऊन तिथून ड्रग्सची विक्री करत आहे. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे सिनियर PI संदीप निगडे आणि त्यांचे सहकारी यांनी पंचासमक्ष त्या ठिकाणी छापा घातला. छाप्यादरम्यान त्या ठिकाणी एक इफियानी क्रिस्टियान इयादा नावाचा नायजेरियन नागरिक मिळून आला. त्याच्या ताब्यामध्ये सुमारे 21 ग्रॅम मेफेड्रॉन आणि सुमारे 107 ग्रॅम कोकेन असा एकूण 25,43,000 अंमली पदार्थ त्याच्याजवळ मिळून आला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध तळोजा पोलीस स्टेशनला अंमली पदार्थाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलेला आहे. सदर नायजेरियन इसम हा सन 2023 मेडिकल व्हिसावर दिल्लीमध्ये आला होता. त्याचा 1 वर्षापूर्वी 3/10/2023 व्हिसा एक्सपायर झालेला आहे. व्हिसा जंप करून तो या ठिकाणी राहत आहे. त्यामुळं त्याला या ठिकाणी राहण्यास मदत करणारे रूम भाड्याने घेऊन देणारा एजंट त्याचं नाव आहे गोकुळ गायकवाड आणि घरमालक यांना देखील त्या गुन्ह्यामध्ये आमच्या पथकाने आरोपी केलेला आहे. आरोपींना मान्य न्यायालयात प्रोड्यूस केला असता त्यांना न्यायालयाने 14 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेले आहे.